नमस्कार मित्रो, तुम्ही कोणत्याही वयोगटातील असाल, तुमच्या जीवनातील प्रत्येक समस्येवर उपयुक्त मार्गदर्शन करणारे माझे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही डॉक्टर उत्तम गवाने या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या कमेंट्स थेट मला व्हॉट्सअप करा माझ्या या नंबरला. नमस्कार मित्र हो, मी तुमचा मित्र समूहतज्ञ डॉक्टर उत्तम गवाने. मित्र हो, एका सर्वेनुसार आपल्या देशातील सर्वात कॉमन मानसिक आजार जर कोणता असेल तर तो आहे डिप्रेशन. समाजामध्ये डिप्रेशनग्रस्त लोकांची संख्या ही जास्त असूनही उपचार घेणाऱ्या लोकांची संख्या मात्र कमी आहे. कारण मला एक मानसिक आजार आहे आणि तो गंभीर आहे हे मान्यच करायला लोक तयार नसतात. तुम्ही डिप्रेस्ड आहात हे कसे ओळखाल तर त्याची काही लक्षणे सांगतो. डिप्रेस व्यक्ती सतत उदास राहते, सतत मूड नसल्याचे सांगते, चेहऱ्यावर उदासी दिसते, आनंदाच्या किंवा दुःखाच्या दोन्ही प्रसंगी ती व्यक्ती डिसमूड असते, कशामध्ये इंटरेस्ट नसतो, काही करू वाटत नाही, गप्प गप्प बसू वाटते. अगदी आवडीच्या ठिकाणी ट्रीपला जरी नेले तर बाकीचे लोक एन्जॉय करतील पण डिप्रेस व्यक्ती एकटे एकटं राहणे पसंत करते, कोणामध्ये मिसळत नाही. हे लोक सतत निगेटिव्ह विचार करतात. एकदा निगेटिव्ह विचार मनात आला की त्या विचारांची साखळी तयार व्हायला लागते. डिप्रेस लोकांच्या मध्ये सतत अपराधीपणाची भावना निर्माण होते. मनामध्ये चुकीचे विचार येतात. विचारांवर कंट्रोल नसल्यामुळे आपण चुकीचा विचार करतोय याचा त्यांना गिल्ट वाटत असतो. या विकारामध्ये यांना शरीरामध्ये त्राण नसल्यासारखे जाणवते, थकवा जाणवतो, निरुत्साहीपणा, कंटाळा जाणवतो, एकाग्रतेचा अभाव निर्माण होतो. कोणत्याही कामामध्ये किंवा अभ्यासामध्ये मन एकाग्र होऊ शकत नाही. मन नेहमी अस्वस्थ किंवा बेचैन असते. एका जागी थांबू वाटत नाही, माणसात मिसळू वाटत नाही. काही लोकांच्या बाबतीत डिप्रेशनमुळे त्यांना भूक लागत नाही, जेवण कमी होते, त्यामुळे वजनही घटू लागते. या उलट काही लोकांच्या बाबतीत डिप्रेशनमुळे भूक वाढूही शकते आणि वजनही वाढू शकते. डिप्रेशनवर वेळच्या वेळी उपचार न घेतल्यास हा विकार वाढत जातो आणि पुढे जाऊन मनामध्ये आत्महत्येचे विचारसुद्धा येऊ लागतात. ज्यांना अशी लक्षणे 15 दिवसांपेक्षा जास्त दिवस जाणवतात अशा लोकांना डिप्रेशन आहे असे ओळखावे. यामध्ये संमोहन उपचार हे अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात. पुरुषांच्या तुलनेमध्ये महिलांच्यामध्ये डिप्रेशनचे प्रमाण हे दुपटीने जास्त असल्याचे दिसून येते. कौटुंबिक, सामाजिक जबाबदाऱ्यांचे प्रेशर, हार्मोनल चेंजेस अशी वेगवेगळी कारणे यामागे असू शकतात. डिप्रेशनमुळे महिलांच्यामध्ये चिडचिडेपणा जाणवणे, थकवा जाणवणे, डिसमूड होणे, शारीरिक तक्रारी, पोटाच्या तक्रारी किंवा सतत झोपून राहावं असे वाटणे अशी लक्षणे आढळून येतात. काही स्त्रियांना सकाळी उठल्या उठल्या जास्त डिसमूड होतो. हातपाय कापणे, छातीमध्ये प्रेशर येणे, दडपण जाणवणे, धडधडणे, टेन्शन घेणे, गिल्टी फिलिंग होणे, आपली कोणाला पर्वा नाही असे वाटणे, होपलेस जाणवणे, हेल्पलेस वाटणे किंवा काही लोकांच्या बाबतीत झोपेच्या तक्रारी जाणवतात, भुकेच्या तक्रारी जाणवतात, अशा प्रकारची लक्षणे महिलांच्यामध्ये जर 15 दिवसांच्यापेक्षा जास्त असतील तर ते डिप्रेशन आहे नक्कीच. माझ्याकडे डिप्रेशनसाठी ट्रीटमेंटला येणाऱ्या लोकांचे प्रमाण खूप जास्त आहे. जेव्हा पेशंट डिप्रेशनसाठी माझ्याकडे येतात तेव्हा मी एका विशिष्ट पद्धतीनं त्यांची हिस्ट्री घेतो. त्यांचे मेंटल स्टेटस एक्झामिनेशन करून पेशंटच्या मनामध्ये होप्स निर्माण करतो. त्यानंतर हिप्नोथेरपी, रिलॅक्सेशन, मेडिटेशन, ऑटोसजेशन अशा वेगवेगळ्या तंत्रांचा वापर करून पेशंटच्या मनामध्ये पॉझिटिव्ह विचारांचे प्रोग्रामिंग केले जाते. तसेच काउन्सिलिंगच्या माध्यमातून त्यांच्या विचारांना योग्य दिशा दिली जाते. संमोहन उपचार पद्धती ही विना औषधी उपचार पद्धती आहे. संमोहनाचा वापर करून माइंड प्रोग्रामिंगच्या माध्यमातून आणि वारंवार समुपदेशन करून पेशंटला सहजपणे डिप्रेशनमधून बाहेर काढता येते. यामध्ये हिप्नोथेरपीबरोबरच काउन्सिलिंगच्या वेगवेगळ्या टेक्निक्स खूप चांगल्या पद्धतीनं काम करतात. मित्र हो, डिप्रेशनबद्दल मी आणखीन माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये निश्चितपणे सांगणार आहे. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, इतरांना शेअर करा
आणि तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.